अर्थहीन होता, हा जनतेचा दिशाभूल करणारा बजेट होता आणि या बजेटमुळे शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा बजेट होता। राज्यात अर्थसंकल्प सादर झाला, आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। बजेटबद्दल तुमची काय भूमिका आहे? हा बजेट अर्थहीन होता, हा जनतेचा दिशाभूल करणारा बजेट होता आणि या बजेटमुळे शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा बजेट होता। कारण की या बजेटमध्ये एक पाहिलं की सांगण्यात आलं की शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे राज्य सरकार भरेल, याचाच अर्थ ज्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये आपल्याला त्याचा शेतकऱ्याला कमी फायदा आणि जे मित्र आहेत नरेंद्र मोदीचे त्यांना जास्त फायदा, असा हा पद्धतीचा बजेट आणि त्याच्या माध्यमातून जनतेच्या घामाचा पैसा जो राज्याच्या तिजोरीत आला तोही पुन्हा मित्रांना लुटून देण्याचा हा बजेट ठरलेला आहे। 2014 ते 2019 राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यावेळेसही मेगा भरतीची घोषणा होती आणि त्यावेळेसही 75,000 युवांना आम्ही नोकऱ्या देऊ अशा पद्धतीच्या घोषणा होत होत्या। पुन्हा आता या बजेटमध्ये पुन्हा 75,000 तरुणांना नोकऱ्या देण्याची घोषणा केली, म्हणजे तरुणांना फसवण्याचंही पाप या निमित्तानं केलं जाते आहे। महिलांना ज्या बस च्या कर्मचाऱ्यांना पगार द्यायला यांच्याजवळ पैसे नाहीत, बस घ्यायला पैसे नाहीत, अशा परिस्थितीत महिलांना आम्ही 50% सवलत देऊ, अशा पद्धतीचा एक थोतांड बजेट या महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा आलेला आहे आणि त्यामुळे या बजेटकडून आणि एक गोष्ट आपण पाहिली की संत तुकाराम महाराजांच्या नावाने वित्तमंत्र्यांनी त्यांच्या ओळीने सुरुवात केली। बागेश्वर नावाचा एक भोंदू बाबा महाराष्ट्रात येऊन तुकाराम महाराजांचा अपमान केला, त्यावेळेस त्याच्यावर कुठली कारवाई केली नाही। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणारे तत्कालीन त्यावेळेचे राज्यमंत्री आणि मंत्रिमंडळात अनेक मंत्री आहेत, त्यांच्यावर कुठली कारवाई केली जात नाही आणि त्याच पुरोगामी विचाराच्या संतांचा आणि महापुरुषांचा उल्लेख करून पुन्हा आपल्याला मतं घेता येतात का? हा बजेटचं हे निवडणुकीचं अनेक 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 जाती धर्माच्या जी संत आहेत त्यांच्या नावाने अनेक योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत। मी तुम्हाला सांगतो की निवडणुकीचं बजेट आहे, त्याला कुठलंही प्रोव्हिजन नाही, फक्त घोषणा करायच्या त्या पद्धतीचा आणि त्या समाजाला आपल्याकडे मताच्या रूपात कसा आणण्याचा हा प्रयत्न त्या माध्यमातून झालेला आहे। पण आता महाराष्ट्राची जनता यांच्या फसव्या या बजेटमध्ये फसणार नाही ही भूमिका। जवळपास 14,000 कोटी रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प आहे, कुठेतरी राज्य विस्कळीत झालं आर्थिक दृष्ट्या। ना, मी तुम्हाला सांगतो की या राज्याची परिस्थिती आर्थिक कमजोर आहे, सरकार कुठून पैसे आणणार त्याच्याबद्दलचं जाहीर केलं नाही आणि सरकार हे एक प्रकारचं दिवाळा निघालेलं सरकार आहे, घोषणाबाज सरकार आहे, त्याच्यामुळे तरतूद कशी केली जाणार आणि कसं प्रोव्हिजन केलं जातं त्याच्याबद्दलचा उल्लेख केला नाही आणि म्हणून राज्य दिवाळखोरीकडे काढण्याचा प्रयत्न जो चाललेला आहे तो आपल्याला स्पष्ट होता। हे सर्व बजेट जे आहे ते निवडणुकीचं बजेट आहे आणि एकूण जी सर्व कुठून पैसा येणार आणि कसा या ठिकाणी वाटला जाणार या संदर्भात कुठलीही भूमिका जी आहे ती सरकारच्या वतीने या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलं नसल्याचं नाना पटोले यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। बिराजने कृष्णासह प्रफुल्ल साळुंके, लेट्स अप।